मित्रांनो, असं म्हणतात की आयुष्यात सगळ्यात जास्त मनुष्य कुणाकडून शिकतो, तर सगळ्यात जास्त मनुष्य त्याच्या स्वतःच्या जीवनात येणाऱ्या अनुभवांकडून शिकत असतो. कदाचित तुम्हीही आणि कदाचित मीही माझ्या आयुष्यात येणाऱ्या कित्येक अनुभवांमधून प्रत्येक गोष्ट आपण शिकत असतो. आणि या अनुभवांमधून जे चांगले अनुभव येतात, ते चांगले अनुभव आपल्याला जीवनात तर खूप काही देऊन जातात, परंतु जे वाईट अनुभव येतात, त्या वाईट अनुभवातून सुद्धा माणूस खूप काही शिकू शकतो. आणि आयुष्यामध्ये ज्या त्यांनी चुका केल्या, त्या चुका पुन्हा होऊ नये यासाठी तो प्रयत्न करत असतो. तर सगळ्यात जास्त आपल्याला आपल्या जीवनात जर कोणी काही शिकवत असेल, तर तो आपल्या जीवनातला अनुभव असतो. जीवनातले अनुभव कटू असतात, वाईट असतात, आनंदी असतात आणि हर्ष आणि उल्हासाचे सुद्धा असतात. मित्रांनो, आयुष्यामध्ये ह्या अनुभवातून जो माणूस शिकला, तो आयुष्याच्या अनेक टप्पे पार करून आपल्या आयुष्यामध्ये तो यशस्वी झाला. म्हणून नक्कीच बाहेर शिकण्यापेक्षा आपल्या जीवनात येणाऱ्या अनुभवातून आणि माणसं ओळखण्याची जी पद्धत असते, त्या पद्धतीतून आपण या ठिकाणी खूप काही शिकू शकतो. आयुष्यातले अनुभव, असं म्हणतात की अनुभव हा खरा माणसाच्या जीवनातला गुरु असतो. तरी आयुष्यातले अनुभव या गुरुकडून माणसाने शिकलं पाहिजे. मी तर माझ्या आयुष्यामध्ये अनुभवातून खूप काही शिकत असतो. तुम्ही तुमच्या अनुभवातून शिकतात का? आणि अनुभवालाच आपल्या जीवनातला गुरु मानतात का? हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि नक्कीच आपल्या जीवनात येणारे जे काही अनुभव असतात, ते अनुभव आपण इतरांनाही सांगितले पाहिजे आणि इतरांच्या अनुभवातून सुद्धा आपण शिकलो पाहिजे. आपलं आयुष्य इतकं मोठं नाही की आपण सगळंच आपल्या आयुष्यात त्या ठिकाणी अनुभव घेऊ शकतो. म्हणून प्रत्येक अनुभवातून, दुसऱ्याचा असू द्या किंवा आपला असू द्या, नक्कीच प्रत्येक आयुष्यामध्ये आपण प्रत्येक आयुष्यातल्या प्रत्येक अनुभवामधून आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकल्या पाहिजे आणि आयुष्य सरळ, सोपं, सहज आणि आनंदी जगलं पाहिजे. जय हिंद. धन्यवाद.